सर बैकग्राउंड नॉइज है। ओके 1 मिनट। इज इट फाइन नाउ? यस सर। ओके। ओके गाइस, सो आई होप यू गाइस आर रेडी एंड आई विल जस्ट शेयर माय स्क्रीन टू ऑल ऑफ यू सो दैट वी कैन प्रोसीड अहेड। ओके, सो पुट योर अटेंडेंस ओवर हियर। ऑलराइट, ओके, हु? कादंबरी, वेदांत एंड आयुष। सो आई थिंक वेदांत इज नॉट रिस्पॉन्डिंग। ओके, लेट्स स्टार्ट। सो कैन यू सी द स्क्रीन फ्रेंड्स? ओके वेदांत, मैं ऑडिबल टू यू ऑल्सो? ओके, बिकॉज संतोष सर वेर आस्किंग यू समथिंग बट यू डिडंट रिस्पॉन्ड इट। ओके 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 ओके, आई होप एवरीथिंग इज फाइन नाउ। गाइज, हियर वी गो फॉर आवर टेक्स्ट बुक। ओके, एंड विच लेसन वी वेर स्टडिंग इन द लास्ट लेक्चर? सो इट वॉज एम्पावरमेंट ऑफ वुमन एंड वीकर सेक्शन, राइट? एम्पावरमेंट ऑफ वुमन एंड वीकर सेक्शन। So we will see what we have seen till now, whether we have completed this lesson or not, how much is remaining. So this is the textbook, lesson number 6, Empowerment of Women and the Weaker Sections in the Societies. I think till they are bad periodicals. Okay, till here I think we have covered our lesson, right guys? Am I audible? Okay, so guys, what we were studying in the last lecture was this, that International Women's Year, which year was celebrated as the International Women's Year? Okay, and in that year, what are the things that Government of India take the decisions so that the women can be empowered in the country? The same things goes for the state governments for the Maharashtra. What were different things that were happening in the Maharashtra from that time, which were different institutes, organizations, groups that were working for empowerment of the woman in Maharashtra? Okay, so we studied about that. We also studied that in 1975, Indian government, central government, established a committee, and the work of that committee was to know the status of women in the society at that time in the India. Okay, so for knowing of all these things, the surveys were taken by this committee, and the chairperson of that committee was Dr. Fularenu Guha. Okay, so from that surveys, what are the things that become open in the society, that the position of the woman in the society, what is their percentage in the education, after that what is the age difference between age, not is not age but wages, म्हणजे जे वेतन मिळतं आहे लोकांना, तर त्यामध्ये स्त्रियांना किती मिळतं आहे आणि पुरुषांना किती मिळतं, या बाबतीचा जो डेटा आहे तो कलेक्ट करण्यात आला. अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स, संस्था या स्त्रियांसाठी वर्क करत होत्या. तर आपण त्यामध्ये बघितलं वेगवेगळ्या प्रकारच्या, या ठिकाणी तुम्ही बघू शकता
इटालिक यामध्ये दिलेला आहे. तर या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या संघटना कार्यरत होत्यात की ज्या महिलांच्या हक्कासाठी लढत होत्या. तर असंच काही कॉन्फरन्स व्हायच्या, त्यांच्या काही मिटिंग्स असायच्या. ओके, तर अशा प्रकारची कॉन्फरन्स धुळे सिटीमध्ये पण ऑर्गनाईज करण्यात आली होती. धुळे एक महाराष्ट्रामधील एक डिस्ट्रिक्ट आहे. ओके, तर त्या ठिकाणी. तर इथपर्यंत आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. ओके, सो इन द लास्ट लेक्चर डू यू हॅव एनी डाऊट अबाउट दिस? हॅलो, एम आय ऑडिबल? ओके, सो यू गाईज हॅव नो डाऊट. अँड अपार्ट फ्रॉम कादंबरी, इज देअर एनीबडी हु इज हॅव्हिंग द प्रॉब्लम, नेटवर्क प्रॉब्लम? आय मीन माय व्हॉइस इज नॉट ऑडिबल. ओके, सो इफ कादंबरी यू फेस दिस प्रॉब्लम, मे बी देर मे बी नेटवर्क इश्यू ॲट युअर एंड, सो काइंडली रिफ्रेश इट. ओके, अँड मे बी ॲट सम पॉइंट सम प्रॉब्लम ॲट माय एंड ऑल्सो. All right. So let's start with the next topic. Now see, Vidya Bal's periodicals. Basically, Vidya Bal is one of the what we can say activists. म्हणजे एक कार्यकर्ता आहे की स्त्री शक्तीसाठी त्यांचा प्रयत्न असतो, त्यांचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. सो विद्या बाल्स पिरियॉडिकल्स, पिरियॉडिकल्स म्हणजे काय? वी हॅव ऑलरेडी लर्न अबाउट व्हॉट इज पिरियॉडिकल्स. पिरियॉडिक म्हणजे ठराविक पिरियड नंतर एक प्रकाशित होणार, पब्लिश होणार. ओके, मे बी दॅट कॅन बी अ स्मॉल बुक, दॅट कॅन बी डिफरंट पेजेस, ओके, ऑर पेपर्स लाईक वाईज दॅट. सो विद्या बाल्स पिरियॉडिकल्स नारी समता मंच अँड मिळून साऱ्या जणी वॉज ॲज ऑल्सो द वर्क ऑफ समाजवादी महिला सभा अँड द क्रांतिकारी महिला संघटना. वी आर ऑफ ग्रेट हेल्प इन डीलिंग विथ वुमन्स इश्यूज. तर या ठिकाणी आपण ज्या ज्या गोष्टी बघितल्या की विद्या बाळ यांचं पिरियॉडिकल, या ठिकाणी विद्या बाळ, तुम्ही विद्या बाळ यांचा फोटो नाही दिलेला, ओके, नो प्रॉब्लम. तर विद्या बाळ या कार्यकर्ता आहेत, महिला कार्यकर्ता. तर त्यांनी एक पिरियॉडिकल चालू केलं होतं त्यांचं. त्यानंतर नारी समता मंच म्हणून एक मंच आहे. मंच म्हणजेच एक व्यासपीठ आहे, इट इज अ प्लॅटफॉर्म वेअर वुमेन्स कॅन गो अँड दे कॅन शेअर देअर प्रॉब्लेम्स ओवर देअर. ऑल्सो मिळून साऱ्या जणी, म्हणजेच हे का ग्रुपचंच नाव आहे, तर या ग्रुपचं कार्य काय काय असणार आहे? सगळ्यांनी मिळून स्त्रियांच्या हक्कासाठी लढायचं. आफ्टर दॅट समाजवादी महिला सभा, हे पण एक समाजाची एक संघटना आहे की ज्यामध्ये महिला कार्यरत असतात आणि त्यांच्या हक्कासाठी प्रयत्न करतात. क्रांतिकारी महिला संघटना ही एक संघटना आहे. सो दीज ऑल ग्रुप्स वी आर ग्रेट हेल्प इन डीलिंग विथ वुमन्स इश्यूज, म्हणजे स्त्रियांच्या इश्यू विषयी डील करण्यासाठी ह्या एक महत्वाच्या संघटना महाराष्ट्रामध्ये कार्यरत होत्या. द एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम इन द महाराष्ट्र ऑल्सो हेल्प टू एम्पॉवर वुमन. ओके, सो गाईज वेन अ पर्सन बिकम एम्पॉवर, ओके, म्हणजे कोणताही व्यक्ती हा सशक्त केव्हा होतो, एम्पॉवर केव्हा होतो? तर बेसिकली जेव्हा तो व्यक्ती स्वतः कधी कधी कमावता असतो. ओके, इन द सेन्स सो ही कॅन अर्न इन एनी वेज, मे बी शेतीत काम करून किंवा इतर कोणत्याही प्रकारचा जॉब करून, काही बिझनेस करून वगैरे. ओके, मग जर स्त्रियांना पण अशा प्रकारचं काही एम्पॉवरमेंट जर द्यायची असेल तर त्यांना पण आपण एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम जर केल्या, म्हणजे त्या ठिकाणी ते कार्य करणार आणि त्यांना त्याचा मोबदला मिळणार, म्हणजे ते कोणावर जास्त डिपेंड राहणार नाहीत. ओके, तो अशा प्रकारच्या ज्या स्कीम्स आहे महाराष्ट्रामध्ये, या स्कीम्सनी पण स्त्रियांना एम्पॉवर केलं कारण त्या कमावत्या झाल्या. ओके, सो दीज वेर डिफरंट थिंग्स दॅट वेअर बिंग डन, दॅट वेअर प्रेझेंट टू हेल्प वुमन. ऑलराईट, प्रमिला दंडवते एस्टॅब्लिश्ड द महिला दक्षता समिती इन दिल्ली इन 1976. सो सी, इन 1975 दॅट इयर वॉज इंटरनॅशनल वुमेन्स इयर. ऑलराईट, अँड आफ्टर दॅट वन इयर इन 1976 प्रमिला दंडवते शी एस्टॅब्लिश्ड महिला दक्षता समिती इन दिल्ली. तर दिल्लीमध्ये महिला दक्षता समितीची त्यांनी स्थापना केली. So guys, am I audible now? I mean, is voice clear?
ओके वेदांत, सो तर प्रमिला दंडवते यांनी काय केलं, महिला दक्षता समिती स्थापन केली कुठे, दिल्लीमध्ये. आता नावावरूनच तुमच्या लक्षात येईल की दक्षता म्हणजे स्त्रियांची त्या ठिकाणी प्रश्नांना उत्तरं किंवा त्यांना त्या ठिकाणी हक्क त्यांना मिळवून दिला जाईल, त्यांची काळजी घेतली जाईल. ओके, तर ही दक्षता समिती त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्यात आली. बघूयात आणखी काय. ब्रांचेस ऑफ दिस समिती केम अप इन द स्टेट्स ऑफ आंध्र प्रदेश, तमिलनाडू, केरला, उडिसा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाब. मग ही जी महिला दक्षता समिती त्या ठिकाणी दिल्लीमध्ये स्थापन केली, तर त्याचे जे ब्रांचेस आहेत, त्याच्या ज्या शाखा आहेत, सो दीज वी आर ओपन इन डिफरंट स्टेट्स ऑल्सो. ओके, बिकॉज वुमन्स आर नॉट ओनली प्रेझेंट इन दिल्ली, दे आर प्रेझेंट इन अदर स्टेट्स ऑल्सो. सो टू टेक केअर ऑफ देम, टू गिव टू मेक देम एम्पॉवर ऑफ अदर स्टेट्स वुमन्स ऑल्सो, दीज ब्रांचेस वेर ओपन इन डिफरंट स्टेट्स लाईक आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरला, उडिशा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, लाईक दिस. तर प्रमिला दंडवते यांचं या ठिकाणी तुम्ही एक चित्र बघू शकता, फोटो बघू शकता. ते ओके अरे वी वेंट समवेअर. ओके ओके फाईन. द कम्युनिस्ट पार्टी एस्टॅब्लिश्ड द अखिल भारतीय जनवादी महिला संघटना. ओके, तर वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना या ठिकाणी, या सगळ्या संघटना तुम्हाला लक्षात ठेवणं इट इज व्हेरी डिफिकल्ट. सो व्हॉट इज द व्हॉट कॅन बी द सोल्युशन फॉर दिस. तर यासाठी सोल्युशन हेच असेल की जेवढ्या जास्त वेळा तुम्ही हा चॅप्टर किंवा ह्या समित्या डोळ्यांखालून घालाल, म्हणजेच तुम्ही जेवढं जास्त वेळा रिव्हाइज करार, तर त्या वेळी तुम्हाला त्याची हेल्प होईल. ओके, तर कम्युनिस्ट पार्टी आहे इंडियाची, तर त्यांनी पण एक कमिटी एस्टॅब्लिश केली, तिचं नाव होतं अखिल भारतीय जनवादी महिला संघटना इन 1980 मध्ये. एफर्ट्स वेअर मेड टू स्टार्ट ब्रांचेस ऑफ दिस ऑर्गनायझेशन इन ऑल पार्ट ऑफ इंडिया. मग इंडियाच्या सर्व पार्टमध्ये याची शाखा खोलण्याची त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले. दी संघटना स्टार्टेड अ स्ट्रगल अगेन्स्ट इश्यूज लाईक दावडी. ओके, म्हणजे ही जी संघटना आहे, या संघटनेने कोणकोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्ट्रगल करण्यास सुरू केली किंवा त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यास सुरुवात केली. सो डू यू नो व्हॉट इज दावडी, मीनिंग ऑफ डावरी? DOWRY. येस, कादंबरी डू यू नो? हॅलो. ओके वेदांत, देन आयुष डोंट नो. कादंबरी, माय वॉइस इज रिचिंग टू अदर स्टुडंट्स. आय थिंक मे बी युअर नेटवर्क इज लो ऑर फ्लक्च्युएटिंग. ओके, फॉर अदर्स एम ऑडिबल? ओके ओके. तर मित्रांनो, डावरी म्हणजे हुंडा. ओके, हुंड्यालाच इंग्लिशमध्ये डावरी असं संबोधलं जातं. ओके, तर आपल्याला माहित आहे हा डावरी हा मोठा प्रॉब्लेम आहे समाजामध्ये आजही. आता तरी समाजामध्ये थोडंफार त्यामध्ये अवेअरनेस निर्माण झाला आहे. करंटली द अवेअरनेस हॅज बीन क्रिएटेड इन द सोसायटी, बट स्टील देर आर सम पीपल हू आस्क फॉर डावरी टू वुमन. ओके, तर मग याविषयी, याच्या विरुद्ध स्ट्रगल करण्यासाठी ही जी संघटना आहे अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, तर त्यांनी एफर्ट सुरू केले. ऑल्सो फिमेल फिटोसाइड, फिटोसाइड म्हणजेच काय? भ्रूण हत्या. म्हणजेच पूर्वीच्या काळी एक इश्यू होता, प्रॉब्लेम होता. डू यू नो व्हॉट इज फिटोसाइड? हॅलो वेदांत अँड आयुष, डू यू नो व्हॉट इज फिटोसाइड?
ओके तर त्याला भ्रूण हत्या असं म्हटलं जातं. स्त्री भ्रूण हत्या म्हणजे गर्भामध्ये असतानाच मुलगा जन्मून द्यायच्या आधीच त्याला त्या ठिकाणी आपण मारून टाकतो. ओके, पूर्वीच्या काळी काय व्हायचं, नेमक्या आपल्या गर्भामध्ये मुलगा वाढतोय की मुलगी वाढते हे समजण्यासाठी डॉक्टर टेस्टिंग करायचे. ओके, परंतु त्यामुळे काय व्हायचं, जर मुलगी जन्माला येणार असेल तर तिचे पालक मुलगा मुलगीला त्यामध्ये ठेवायचे नाही. मग मुलगा येणार असेल तर यामुळे काय झालं की स्त्रियांचं आणि पुरुषांची जी संख्या आहे ती एकमेकांशी जी प्रमाण पाहिजे तर ते चुक ओके ते जे प्रमाण आहे ते बॅलन्स बिघडायला लागला. ओके, त्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं, सर्व डॉक्टरांना सर्व हॉस्पिटलला कडक नियम घालून दिले की यू विल नॉट चेक व्हॉट इज द व्हॉट वी कॅन से वेदर इट इज बॉय और इट इज अ गर्ल, म्हणजे मुलगा आहे की मुलगी आहे अशा कोणत्याही प्रकारच्या ज्या टेस्ट असतील तर त्या तुम्हाला करता येणार नाही, जेणेकरून ही स्त्री भ्रूण हत्या आहे ती थांबली जाईल. कारण जर प्रत्येक व्यक्तीने जर मुलगी असेल तर ते जर ठेवलंच नाही किंवा जन्माला येऊच दिलं नाही तर किती मोठा प्रॉब्लेम आहे. ओके, तर त्यासाठी गव्हर्नमेंटने मोठ्या प्रमाणात रेस्ट्रिक्शन्स आणि ऍक्ट बनवलेले आहेत. ओके, तर मग याच्या विरुद्ध अवेअरनेस क्रिएट व्हावा तर यासाठी फिमेल पिटोसाइट यासाठी त्या समितीने संघर्ष केला. डोमेस्टिक अब्युज म्हणजेच घरगुती कारणावरून काहीतरी छळ होत असेल एखाद्या स्त्रीचा तर त्या गोष्टीसाठी त्यांना न्याय मिळावा यासाठी पण ह्या ज्या संघटना आहेत तर ह्या मदत करत असत. ओके, रिसर्च ऑन वुमन्स इश्यूज वॉज अंडरटेकन ऍट व्हेरियस लेवल्स, म्हणजे वेगवेगळ्या स्तरावरचे स्त्रियांचे प्रॉब्लेम, काहींचा घरगुती प्रॉब्लेम असेल, काहींचा हुंड्याचा प्रॉब्लेम असेल, काहींना इतर काही प्रॉब्लेम असेल, तर ते सर्व प्रकारचे वेगवेगळ्या स्तरावरचे प्रॉब्लेम त्यांचे सॉल्व्ह करण्यासाठी रिसर्च करण्यात आला. ओके, वुमेन्स स्टडीज सेंटर वी आर स्टार्टेड ऍट द फर्स्ट वुमेन्स युनिव्हर्सिटी दी श्रीमती नथीबाई दामोदर ठाकरे. ओके, ठाकरसे SNDT. ओके, वुमेन्स युनिव्हर्सिटी इन मुंबई ऍट टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे अँड शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. म्हणजे बघा, तर या स्त्रियांवर संघर्ष, स्त्रियांवर जो स्टडी करायचा आहे, रिसर्च करायचा आहे की त्यांचे प्रॉब्लेम काय हे जाणून घेतलं पाहिजे, त्यावर सोल्युशन काय आहे हे आपण शोधलं पाहिजे, तर त्यासाठी स्टडी करण्यासाठी वेगवेगळे वुमन स्टडी सेंटर उभारण्यात आले, स्टार्ट करण्यात आले, सुरू करण्यात आले. तर कुठे कुठे सुरू करण्यात आले हे, तर हे सुरू करण्यात आले श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकसरे, तर त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये SNDT असं म्हटलं जातं. तर SNDT हे युनिव्हर्सिटी आहे, त्या ठिकाणी स्त्रियांवरचे रिसर्च सुरू करण्यात आला. त्यानंतर मुंबईला ओके टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आहे, तर या ठिकाणी सुरू करण्यात आलं. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे. ओके, ज्या ठिकाणावरून माझं शिक्षण झालं, तुम्हाला सर्वांचं मे बी शिक्षण होऊ शकते पुणे युनिव्हर्सिटीमधून, तर त्या ठिकाणी पण स्त्रियांच्या स्टडीसाठी सेंटर ओपन करण्यात आलं. पुन्हा शिवाजी युनिव्हर्सिटी आहे ही कोल्हापूरची, तर त्या ठिकाणी पण या प्रकारचे सेंटर स्टडी करण्यात सुरू करण्यात आले. ओके, दीज सेंटर्स प्लेड अन इम्पॉर्टंट रोल इन क्रिटिकल अनालिसिस अँड इन डेव्हलपिंग द व्हिजन ऑन वुमन्स इश्यूज. मग हे जे सेंटर आहे जे काही स्त्रियांच्या स्टडीसाठी उभारण्यात आलं होतं, तर मग या ठिकाणी रिसर्च झाला प्रॉपर, प्रॉब्लेम काय आहे ते आयडेंटिफाय केले, व्हॉट शुड बी द सोल्युशन दॅट ऑल्सो आयडेंटिफाईड. ओके, अँड दे हेल्प टू डेव्हलप अ व्हिजन ऑन वुमन्स इश्यूज, म्हणजे स्त्रियांच्या प्रश्नावर एक व्यापक दृष्टिकोन निर्माण करण्यात या रिसर्च सेंटरने मदत केली, ह्या युनिव्हर्सिटीतील रिसर्च सेंटरने स्टडी सेंटरने मदत केली. ओके, सो गाइज, डिड यू अंडरस्टँड दिस? आय नो देर इज क्वाइट व्हेरी मच थिंग्स इन दिस टू रिमेंबर टू अंडरस्टँड, अँड इन वन गो इट इज नॉट पॉसिबल टू रिमेंबर एव्हरीथिंग, राईट? सो व्हॉट इज द सोल्युशन? आय टेल यू ऍक्च्युली, फॉर एव्हरीथिंग दॅट यू आर स्टडिंग रिव्हिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिव्हिजन प्रॅक्टिस, रिव्हिजन प्रॅक्टिस, रिव्हिजन प्रॅक्टिस is the only key to the success. Okay,
आपण प्रयत्न करून बघू शकता तुमच्या पेपरला परीक्षेसाठी, पण जेवढा जास्त रिव्हिजन्स तुम्ही कराल ओके तेवढं तुमच्या त्या गोष्टी लक्षात राहतील. ऑलराईट, सो एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट्स हिअर टिल नाव? कादंबरी, आयुष, वेदांत, विनीत, ओके ओके सो दॅट्स गुड. ओके नाव वी विल सी लॉज फॉर वुमन, म्हणजे स्त्रियांना एम्पॉवरमेंट, टू एम्पॉवर द वुमन इन द कंट्री, वॉट आर डिफरंट टाईप ऑफ लॉज ऍक्ट्स दॅट वेअर पास्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एज वेल एज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑर स्टेट गव्हर्नमेंट ऑफ एनी स्टेट. ओके सो लेट सी लॉज फॉर वुमन, स्त्रियांसाठी कायदे नियम. द लॉ इनॅक्टेड इन 1952 recognizes women's right to alimony and their share in the father's property. म्हणजेच काय, म्हणजे बघा आपण केव्हा स्वतंत्र झालो, वी गेट इंडिपेंड वी गॉट इंडिपेंडन्स इन 1937. आफ्टर दॅट इन 1951 आवर फर्स्ट जनरल इलेक्शन हॅपन इन विच वी सिलेक्टेड आवर प्राईम मिनिस्टर. ओके म्हणजेच 1947 मध्ये आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं, आपण इंडिपेंडन्स झालो. After that, our constitution established, we created a constitution. And in 1951, according to that constitution, आपले भारतातले पहिले इलेक्शन झाले की ज्यामध्ये आपलं भारताचं पहिलं सरकार त्या ठिकाणी बनलं. ओके मग त्यानंतर एका वर्षामध्ये काही लॉज बनवत आले स्त्रियांसाठी इन 1952. बघा, सो दॅट लॉ रेकग्नायझेस वुमन्स राईट टू आलमनी अँड देअर शेअर इन फादर्स प्रॉपर्टी. म्हणजे 1952 मध्येच एक लॉ बनवण्यात आला की ज्यानुसार काय रिकग्नाइज करण्यात आलं किंवा काय सांगण्यात आलं की वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये, संपत्तीमध्ये स्त्रियांना पण हिस्सा आहे, म्हणजे मुलीला पण हिस्सा आहे. ओके म्हणजेच कसं, आज तुमचे वडील समजा जेव्हा तुम्ही लग्न करून दुसऱ्याकडे जाल, ओके तर तुमच्या वडिलांची जी प्रॉपर्टी आहे, जशी तुमच्या भावाला ती प्रॉपर्टी वारसा हक्काने मिळेल इनहेरिटन्सली इनहेरिटेडली, त्याचप्रमाणे ती तितकाच हक्क तुमचा पण त्या प्रॉपर्टीवरती असतो. ओके अँड व्हॉट इज द अलुमनी? अलुमनी म्हणजे पोटगी, पोटगी मिळण्याचा अधिकार. पोटगी म्हणजेच काय, जर तुमचं लग्न झालं पण काही कारणाने जर तो विवाह पुढे सुरू राहिला नाही, घटस्फोट झाला, तर जो ती घटस्फोटित स्त्री आहे तर त्या स्त्रीला ठराविक काही रक्कम असेल तर त्या नवऱ्याच्या इन्कमनुसार किंवा ऐपतीनुसार त्या स्त्रीला ठराविक महिन्याला किंवा ठराविक पिरियडला ती मिळायला हवी. ओके तर अशा प्रकारची जे स्त्रियांचे हक्क आहे, प्रॉपर्टी राईट इन फादर्स प्रॉपर्टी और राईट टू आलमनी, टू गेट द आलमनी, म्हणजेच त्याला मराठीमध्ये पोटगी असं म्हटलं जातं, तर या सर्व त्या ठिकाणी रेकग्नाइज करण्यात आले. म्हणजेच आपल्या देशाने त्याविषयी एक प्रकारे लॉ बनवण्यात आला. So guys, did you understand what is the alimony and what is the share in the property of father's property, share in father's property? These are the rights of the woman to get rights, okay, to get share in father's property, also to get alimony from the husband. Yes guys, did you understand? ओके वेदांत, आयुष, कादंबरी इज युअर नेटवर्क गुड नाव? ओके ओके सो विनीत इज ऑल्सो ओके सो नेटवर्क इज गुड टू एव्हरी वन. सो व्हॉट इज नेक्स्ट नाव? सी नेक्स्ट इज हर राईट टू श्रीधन. ओके हर राईट टू श्रीधन वॉज रिकग्नाइज. पॉलिगॅमी वॉज मेड इलिगल अँड वुमन जस्ट लाईक मेन गॉट द राईट टू स्यू फॉर डायव्होर्स. ओके म्हणजेच बघा 1952 मध्ये दोन जे राईट्स आहेत त्यांचे ते रिकग्नाइज करण्यात आले, राईट टू गेट आलमनी अँड
share in father's property. After that, her right to Sridhan was recognized. Sridhan manjas apan kai manu shakto. Sridhan, okay, I will tell you that later on. Sridhan manjas actually Sri, Sota. Ek prakarchi ti, ek prakarchi dhana chahe, okay then. Also, polygamy was made illegal. Manjas polygamy manjas kai bahu vivaha. एकापेक्षा अधिक स्त्रियांशी लग्न करणे. पूर्वीच्या काळी असायचं, कधी एका पुरुषाचं दोन स्त्रियांशी लग्न, तीन स्त्रियांशी लग्न, चार अशा प्रकारचे व्हायचं. त्याला आपण पॉलीगॅमी म्हणतो. पॉली मीन्स मेनी, म्हणजे मेनी अनेक स्त्रियांशी विवाह. पण यामुळे काय होतं, मग जी स्त्री आहे तिच्यावर एक प्रकारे अन्याय होऊ शकतो. जर अनेक प्रकारचे विवाह केले तर खूप प्रॉब्लेम असतात त्यामध्ये. ओके, तर जर एखाद्या पुरुषाने अनेक विवाह केले असतील त्याला इलिगल ठरवण्यात आलं. ओके, आफ्टर दॅट जस्ट लाईक मॅन गॉट राईट टू सीव डायव्हर्स. म्हणजेच पूर्वीच्या काळी काय असायचं, डिव्होर्स किंवा सोडचिठ्ठी किंवा घटस्फोट हा फक्त पुरुष देत असायचा. परंतु आता नवीन कायद्यानुसार मग त्यावेळी स्त्रियांना पण राईट देण्यात आला की जर तुमचे तुमच्या पतीसोबत पटत नसेल, इफ देर आर सम प्रॉब्लेम्स इन मॅरेज लाईफ, देन यू कॅन ऑल्सो गिव्ह डायव्होर्स टू डिव्होर्स टू युअर हजबंड. ओके, सो दॅट ऑल्सो द राईट, दॅट ऑल्सो राईट रिकग्नाइज ऑर गिव्हन टू वुमन. It was a law that took one step forward concerning women's issues over the following decades. मग त्यानंतरचे जे डिकेड आहे तर त्यामध्ये स्त्रियांचे जे प्रॉब्लेम्स आहे तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ह्या कायद्यांनी, ह्या लॉजनी, या नियमांनी खूप मदत त्या ठिकाणी झाली. नाउ सी, द डावरी प्रोहिबिशन ऍक्ट ऑफ 1961 मेड बोथ गिविंग अँड टेकिंग ऑफ डावरी अ कॉग्निझेबल क्रिमिनल ऑफेन्स. बघा 1961 मध्ये काय करण्यात आलं, डावरी प्रोटेक्शन ऍक्ट बनवण्यात आला. म्हणजेच हुंड्याविरोधी प्रोटेक्शन एक प्रकारे देण्यात आलं. तर 1961 च्या ह्या ऍक्टनुसार काय झालं, हुंडा देणे आणि हुंडा घेणे बोथ द थिंग्स बिकम कॉग्निझेबल ऑफेन्स, क्रिमिनल ऑफेन्स. म्हणजेच काय, दखलपात्र गुन्हेगार. ओके, एक क्राईम ठरवण्यात आलं, त्याला एक प्रकारे गुन्हा ठरवण्यात आला. म्हणजे जर कोणी हुंडा मागत असेल किंवा कोणी हुंडा देत पण असेल, यू कॅन, इफ यू गो टू द पोलीस, इफ यू गो टू द पोलीस अँड इफ यू फाईल एनी एफ आय आर ऑर एनी कंप्लेंट, देन पीपल दॅट पर्सन विल बी इन द जेल. ओके, ही मे बी अरेस्टेड फॉर दिस डावरी गिव्हिंग ऑर डावरी टेकिंग. ओके, this dismantled the dowry tradition by its roots and further encouraged the social movement. मग ह्या लॉ मुळे काय झालं, डावरीची जी ट्रॅडिशन आहे, हुंड्याची जी परंपरा आहे, ती मोडीत निघाली. डिसमँटल्ड फ्रॉम इट्स रूट्स, म्हणजे मुळासकट मोडून निघाली ही. आणि त्यानंतर ज्या काही सोशल मुवमेंट झाल्या, ज्या काही सामाजिक चळवळी झाले, तर त्यांना यातून खूप जास्त मोठ्या प्रमाणात बळ मिळालं स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी. परंतु फ्रेंड्स, इफ वी सी दॅट स्टील देर इज अ लॉ ऑफ डावरी प्रोहिबिशन ऍक्ट ऑफ 1961, स्टील इन द सोसायटी डावरी इज बिंग टेकन, डावरी इज बिंग गिव्हन. म्हणजेच मुलींच्या लग्नाच्या वेळी हुंडा दिलाही जातो आणि घेतलाही जातो. ओके, आजही जरी आपण कागदोपत्री वी हॅव मेड अ लॉ, but that law is not totally implemented in the country because this is a long tradition of taking dowry and it will really take some more time to get rid out of it. म्हणजे या पासून आपल्याला पूर्णपणे दूर राहण्यासाठी आणखी काही काळ आपल्याला लागणार आहे. ओके, जसजसं नवीन जनरेशन्स, नवीन पिढ्या पुढे येतील, ओके, जुन्या पिढ्या ह्या मागे जातील. कारण जुन्या पिढीचे जे लोक होते बरेचसे, तर ते काय करायचे, त्यांचे विचार हे जास्त बदलत नाही, त्यांचे विचार अत्यंत एक प्रकारे ठाम होऊन गेलेले आहेत की लग्न म्हणजे हुंडा देणं किंवा हुंडा घेणं आलंच. तर हेच गोष्टी जसजसं तुमच्यासारखे, समजा माझ्यासारखे न्यू जनरेशनचे मुलं किंवा नागरिक पुढे येणार आहे समाजामध्ये, तर हे काय करणार, तर त्या सर्व चुकीच्या प्रथांना विरोध करणार. ओके, तर या प्रथांना विरोध झालाच पाहिजे आणि ह्या प्रथा पूर्णतः बंद झाल्याच पाहिजे. ओके, तर तुमच्या स्वतःच्या पण आणि तुमच्या घरी पण कधी कोणी लग्न करत असेल तर
घरच्यांना सांगा की हुंडा आपण द्यायचा पण नाही, आणि आपल्या घरी कोणती मुलगी जर लग्न करून आणायची असेल तर तिचा हुंडा घ्यायचा पण नाही. ओके, इज इट राईट? आर यू गेटिंग? ओके, ऍक्च्युली फिमेल फिटोसाइड का होतं किंवा स्त्रियांचं जे आपण म्हणतो स्त्री भ्रूण हत्या, म्हणजे गर्भातच असताना तिचा जन्मच न होऊन देणे स्त्रीचा, हे का केलं जातं? कारण त्याच्या पालकांना चिंता असते, जर कधी खूप मुली झाल्या, मुलीला जन्म दिला, ही मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, मग हिच्या लग्नाचा खर्च येईल, हिच्या लग्नाला हुंडा लागेल, अशा प्रकारचे प्रॉब्लेम समाजामध्ये असायचे. परंतु आता ते हळूहळू कमी झाले. आज स्त्रीला आणि पुरुषाला किंवा मुलाला आणि मुलीला एकच मानलं जातं. आजही तुमच्या घरामध्ये तुम्ही जर बघितलं असाल तर तुम्हाला जेवढ्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात तेवढ्याच तुमच्या भावाला पण, म्हणजेच तुमच्या घरात दिल्या जातात. म्हणजे आज ही जी मेथड आहे किंवा ती जी पद्धत आहे, ट्रॅडिशन आहे स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव करण्याची, ती थोडी थोडी कमी होते. कारण शिक्षणामुळे सर्वांच्या मनात जागृती झाली आहे की स्त्री म्हणजे काही परकधन नाही, स्त्री म्हणजे एक आपल्या काय म्हणतात पंथीच, आपण त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी तयार केलेल्या आहेत. ओके, जसा मुलगा हा वंशाचा दिवा असतो तसं स्त्री एक प्रकारे पंथी असते. एक मुलगा शिकला तर एका कुटुंबाची प्रगती होते, पण एक स्त्री शिकली तर खूप कुटुंबांची प्रगती होऊ शकते. ओके, अशा प्रकारच्या वेगळ्या गोष्टी आपण शिकतो. आणि एक चांगला नागरिक म्हणून एक आपल्या देशाला जर पुढे न्यायचं असेल तर ह्या चांगल्या गोष्टीने आपण सर्वांनी, वी मस्ट प्रमोट ऑल दीज थिंग्स. सी हियर, द लॉ एलिवेटेड द डिस्ट्रेस्ड वुमन कॉज्ड बाय द अनडिझायरेबल ट्रॅडिशन ऑफ डाउरी. मग या लॉ जो आहे हा 1961 यामुळे काय झालं, स्त्रीला जो स्ट्रेस येत होता तो स्ट्रेस कमी झाला. कारण लग्न करायचं म्हटल्यानंतर किंवा हुंड्यासाठी तिचा जो सासरी छळ केला जायचा तर तो बंद झाला. ओके, डावरीच्या जे ट्रॅडिशन आहे त्यापासून. दी मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट विच गेव वुमन द राईट टू गेट लीव फ्रॉम वर्क ऍट द टाइम ऑफ चाइल्ड बर्थ ऑल्सो केम इन टू फोर्स इन 1961. म्हणजेच काय, आपल्या माहित आहे आपल्याला जर स्त्री पुरुषांना खांद्याला खांदा लावून जेव्हा एकमेकांसोबत काम करत असतात तर त्यावेळी काय होतं, कधी कधी स्त्रिया ह्या गरोदर राहिल्या तर त्यांना 7 ते 8 महिने ही विश्रांतीची गरज असते पोषणासाठी, सगळ्या गोष्टींसाठी. तर एखादी स्त्री जर कार्य करत असेल, एखाद्या कंपनीमध्ये जॉब करत असेल किंवा इतर काही, तर तिला सुट्टी मिळणं गरजेचं आहे. ओके, तर त्यासाठी कायदा बनवण्यात आला 1961 मध्ये, ही मॅटर्निटी लीव. मॅटर्निटी लीव म्हणजेच काय, एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही कार्य करत असाल आणि काही ठराविक दिवस जर बाळाच्या जन्मासाठी शिल्लक असतील तर कंपनीला तुम्हाला लीव द्यावं लागतात. ओके, पेड लीव समस्यासाठी द्यावं लागतात. ओके, तर त्यासाठी कायदा बनवण्यात आला जेणेकरून स्त्रियांना, स्त्रियांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. ऑल्सो द मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट विच गेव वुमन द राईट टू गेट लीव फ्रॉम द वर्क ऍट द टाइम ऑफ चाइल्ड बर्थ. ओके, इट ऑल्सो केम इन टू फोर्स इन 1961. Okay, so these are different traditions, these are different laws or acts that are made for women. Okay, Dowry Prohibition Act, Maternity Leave Act, okay, likewise this, there are many. Even 1952, the right of alimony, okay, after that right of sharing father's property. All these rights were recognized by the government. So in this way we have completed the laws for women. Yes, Vedant, you have rightly heard about it or read about it, that sometimes from other side they do not ask for dowry. राईट, ते हुंड्यासाठी जे हुंडा पाहिजे असं सांगत नाही, बट स्टील पीपल आर गिव्हिंग डाउरी. ओके, सो धिस इज द मेंटॅलिटी ऑफ आवर सोसायटी. ओके, नॉट ऑल द पीपल डू दॅट, बट स्टील देर आर सम पीपल हू डज धिस. बट ॲज आय टोल्ड यू दॅट धिस इज द ट्रॅडिशन दॅट इज गोईंग फ्रॉम लॉंग टाइम, इट इज बिंग गिव्हिंग डाउरी इज बिंग डन फ्रॉम लॉंग टाइम. इट विल सर्टनली टेक सम टाइम, सम मोर टाइम,
to change this status or the mentality of the society. Okay, so it will take some more time. And also there is one more factor behind this. Okay, there is some thinking of the that woman's parents, that our woman is going to their another house. Okay, if we do not give the dowry, maybe people will say that maybe they can say something to her, na, bride, that your parents have not given anything like that. Okay, so this is also the mentality that should be changed in the society, right? So that's why people are giving it. But when you will get married, don't do like this. All right. Yes, so this is very important. Even I have two sisters and both are married. Okay, we have also not given dowry to them. Okay, and the another person, this also did not ask for us. So that mutual understanding is very important. And for this understanding, your education should be good. You should be a proper citizen. Your values, आपण म्हणतो ना की मूल्य महत्त्वाचे आहेत. ओके, आपल्या जीवनामध्ये जगताना काही तत्व, काही मूल्य खूप गरजेचं आहे. ओके, नाउ सी द नेक्स्ट पॉइंट, अवेअरनेस अगेन्स्ट द डाउरी ट्रॅडिशन. ओके, सो गाईज, इट इज व्हेरी ऍक्च्युअली यू नो व्हॉट, आवर पॅरेंट्स आर गुड. ओके, there are some, still there are some families in our country, in our village itself, okay, who are abusing their women's, okay, for the dowry. म्हणजे समाजात आजही असे काही कुटुंब आहेत की ज्या ठिकाणी योग्य अवेअरनेस नसल्यामुळे हुंड्यासाठी स्त्रियांना आजही त्यांच्या त्या ठिकाणी छळ केला जातो. ओके, तर यासाठी एक नेशन मध्ये, पूर्ण देशामध्ये एक प्रकारे एक चळवळ उभी राहिली पाहिजे की आपण या डावरीच्या ट्रॅडिशन विरुद्ध आवाज उठवला पाहिजे, किंवा लोकांच्या मनात या गोष्टी येणारच नाही यासाठी आपण आपली जे मोरल आहे, आपले तत्व आहे, आपली मूल्य आहे, ते वाढवली पाहिजे. ओके, अशा प्रकारे गोष्टी निर्माण केल्या पाहिजे. आणि जर कोणाचा छळवत असेल तर आजही गव्हर्नमेंट ने त्याविरुद्ध जो ऍक्ट बनला आहे, डावरी प्रोव्हिजन ऍक्ट, प्रोहिबिशन ऍक्ट, तर या ऍक्ट अंतर्गत तुम्ही जाऊन तक्रार दाखल करू शकता आपल्या हजबंड विरोधात किंवा आपल्या सासरच्या लोकांविरोधात जर काही प्रॉब्लेम होत असेल तर. ओके, परंतु स्त्रिया या करण्यासाठी पण घाबरतात, कारण त्यांच्या घरून त्यांना मे बी प्रेशराइज केलं जातं किंवा छळ केला जातो. परंतु यू हॅव दी लीगल प्रोटेक्शन अगेन्स्ट ऑल दिस व्हायलन्स अब्युज. ओके, नाउ सी, अवेअरनेस अगेन्स्ट दी डाउरी ट्रेडिशन. इवन आफ्टर द इनॅक्टमेंट ऑफ अँटी डाउरी लॉ, इन्सिडेंट्स लाईक वुमन बर्न्स टू डेथ एज सारी पल्लू कॅचेस फायर व्हाइल कुकिंग एंड वुमन स्लिप्स इन टू वेल व्हाइल वॉशिंग क्लोथ्स ड्रॉन अँड डाईज, ओके, कंटिन्यू टू बी रिपोर्टेड. म्हणजेच बघा, आपण आज जे त्यात आपण डिस्कस केलं की न्यूज पेपर्स मध्ये बऱ्याचदा न्यूज येतात, काय येतात की स्वयंपाक करत असताना व्हाइल कुकिंग पल्लू, म्हणजे स्त्रीचा जो पदर आहे तो पदर स्टोववर किंवा चुलीवर किंवा गॅसवर त्याला जाळ लागला आणि पेटला आणि त्यानंतर ती स्त्री जळून मृत्यू पावली. किंवा त्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की एखाद्या स्त्रीने काय केलं, विहिरीमध्ये उडी मारली आणि त्या ठिकाणी तिचा बुडून मृत्यू झाला. ओके, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटना आजही आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूज पेपरच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून आपल्या समोर येतात, म्हणजेच या गोष्टी रिपोर्ट होतात. ओके, इन्व्हेस्टिगेशन स्टील रिव्हील्ड डाउरी टू बी द मोस्ट फ्रिक्वेंट कॉज फॉर सच डेथ. म्हणजेच यानंतर जेव्हा इन्व्हेस्टिगेशन होतं, त्यातून सहसा काय लक्षात येतं किंवा काय बाहेर येतं की या गोष्टींसाठी हुंडा हे एक महत्वाचं कारण आहे. म्हणजेच हुंड्यासाठी जो छळ केला जातो, त्या कधी कधी या हुंड्यासाठी स्त्रीला जाळून पण मारलं जातं, रॉकेल टाकून, पेट्रोल टाकून वगैरे वगैरे गोष्टी. आता आपल्याकडे तर आजकाल ह्या गोष्टी कमी होत आहेत, कारण परंतु जो भाग आजही मागासलेला आहे की ज्या ठिकाणी अजून एज्युकेशन किंवा कायद्याचं नॉलेज लोकांमध्ये नाहीये, नियमांचं
नॉलेज लोकांमध्ये नाही आहेत, स्त्रियांमध्ये, तर त्या ठिकाणी आजही या गोष्टी होतात. मग ती स्त्री मे बी आत्महत्या करते, सुसाईड पण करू शकते, किंवा तिला विहिरीत ढकलून देणं, अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. ओके, परंतु जे इन्व्हेस्टिगेशन आहे त्यामध्ये हे दिसून येतं की डावरी हा एक महत्वाचं कारण त्यामागे दिसून येतं. द रोल ऑफ पोलीस, द ऍडमिनिस्ट्रेशन अँड ज्युडिशियरी वेअर हायलाइटेड. मग यामध्ये जी ज्युडिशियरी आहे, आपली न्यायव्यवस्था आहे, ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे आपलं प्रशासन आहे की पुन्हा पोलीस आहेत. ओके, तर या सर्वांचं जे रोल आहे, भूमिका आहे, यामध्ये खूप महत्वाची आहे. दिस क्रिएटेड ग्रेटर अवेअरनेस. मग यामुळे काय झालं, लोकांच्या जे सोसायटी आहे, समाजात राहणारे लोक आहे, फॅमिलीज आहे, तर यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण झाला स्त्रियांमध्ये की वी हॅव डिफरंट लॉज दॅट कॅन प्रोटेक्ट अस फ्रॉम सच अ व्हायलन्स, सच अब्यूज, अँड इट कॅन सेव्ह अवर लाईव्ह. सो दिस क्रिएटेड ग्रेटर अवेअरनेस. ऍज अ रिझल्ट द डावरी प्रोहिबिशन, दॅट इज अमेंडमेंट ऍक्ट, केम इन टू फोर्स इन 1984. अमेंडमेंट म्हणजेच बदल करण्यात आला थोडासा, म्हणजेच 1961 मध्ये जो लॉ झाला त्यात आणखी काही प्रोव्हिजन्स करण्यात आल्या 1984 मध्ये, आणि त्याला म्हटलं जातं डावरी प्रोव्हिजन ऍक्ट इन ऑफ 1984. इन 1988 2209 वुमन डाईड विक्टिम टू द डावरी ट्रॅडिशन. म्हणजेच 1988 मध्ये जवळपास 2209 स्त्रिया ज्या आहेत त्या मृत्यू पावल्या किंवा बळी पडल्या. कशामुळे? ह्या डावरीमुळं, या हुंड्यामुळं. इन 1990s द नंबर ऑफ डावरी डेथ्स वेअर 1435, म्हणजे बघा जवळपास 5000 आसपास 1990 मध्ये. इन 1993 इट वॉज 5377. म्हणजेच जसं जसं तुम्ही बघू शकता पुढे पुढे आपण चाललोय, जरी लॉ पण आपल्याला अस्तित्वात आहे, इम्प्लिमेंट होतोय, तरी पण मृत्यू संख्या ही वाढत आहे. हुंडाची हुंडाबळी आपण त्याला म्हणतो, तर ती संख्या वाढत चालली. तर यामुळे कारण पण एक असतं, पूर्वीच्या काळी जरी हुंड्याने छळ झाला स्त्रीचा, तिचा मृत्यू झाला, तरी रिपोर्ट होत नव्हत्या गोष्टींचं नोंद होत नव्हती पोलिसांकडे, कोणी जाऊन सांगत नव्हतं. परंतु आता थोडासा अवेअरनेस वाढलाय, म्हणजे पूर्वीच्या काळी होतच नव्हतं असं नाही, उलट पूर्वीच्या काळी खूप जास्त होतं, परंतु अवेअरनेस नसल्यामुळे पोलिसांपर्यंत त्या गोष्टी पोहोचत नव्हत्या. ओके, परंतु आज काय झालंय, आज मात्र सर्वांना कायद्याचं नॉलेज आहे, सगळ्या गोष्टी, आणि कुठे अशा प्रकारची अप्रिय घटना जरी घडली तर ती लगेच रिपोर्ट केली जाते. ओके, दीज नंबर्स विल इम्प्रेस अपॉन यू द सिरियसनेस ऑफ द इश्यू. मग या ठिकाणी बघा तुम्ही, सिरियसनेस खूप जास्त आहे. जसजसं तुम्ही पुढे जात आहे तसतसे या गोष्टी आणखी वाढतच चाललाय. अवेअरनेस जरी वाढलाय, तरी लॉ जरी इनॅक्ट झाला आहे, तरी पण डावरी ही खूप जास्त होतच आहे. ओके, अँड त्यामुळे डावरीचे व्हिक्टिम ज्या वुमन आहेत त्या आजही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर यावरून तुमच्या सिरियसनेस लक्षात येऊ शकतो की किती सिरियस प्रॉब्लेम या ठिकाणी आहे. येस वेदांत, ऍक्च्युली देर आर ऑल्सो प्रोव्हिजन्स फॉर वुमन. ऍक्च्युली देर इज अ टोटल मिनिस्ट्री फॉर दिस वुमन अँड चाइल्ड वेलफेअर, म्हणजे महिला आणि बाल कल्याण मिनिस्ट्री, म्हणजे मंत्रालय. या ठिकाणी स्पेशल मंत्रालय आहे कशासाठी, स्त्रिया आणि बालकांचे जे हक्क आहे ते अबाधित करण्यासाठी. ओके, यासाठी पण प्रोव्हिजन्स आहे आपल्या कायद्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे. जसे स्त्रियांसाठी लॉज आहे, तसं चाइल्ड साठी पण आहेत, म्हणजेच मुलांसाठी. कारण कायद्याने 16 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत, ओके, त्यांना कामावर ठेवणं, कोणत्याही प्रकारचं त्यांचं छळ करणं, या सर्वांना बंदी आहे. जर अशी घटना कोणत्याही ठिकाणी आढळून आली तर त्या ठिकाणी तो जो संबंधित व्यक्ती आहे त्याला मे बी त्याच्यावर केस होऊ शकते. ओके, म्हणजेच बाल कामगार कधी कधी प्रेशर देऊन काही लोकांना, मुलांना काही ठिकाणी जर काम करायला कोणी भाग पाडत असेल तर अशा प्रकारे जर कंप्लेंट त्याविरुद्ध जर पोलिसांमध्ये तक्रार दाखल जर झाली तर यू विल गेट दी जस्टिस. ओके, सो एम आय ऑडिबल टू एव्हरी वन गाइस, इज माय वॉइस क्लियर? ओके, येस वेदांत, डिड यू अंडरस्टँड?
मे बी माय वॉइस इज नॉट रिचिंग टू हिम, बट आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत, कारण मला पुढचं पण एक लेक्चर आहे 10th. ओके ना सर, आय वॉन्ट टू से दॅट इफ वी आर सीइंग वुमन हरॅशमेंट अँड द वुमन कांट कंप्लेन ड्यू टू प्रेशर, वी कॅन रिप्रेझेंट हर. येस, वी कॅन डू ऑन बिहाफ ऑफ हर. यू कॅन ऑल्सो फाईल अ कंप्लेंट, ओके, ऑन बिहाफ ऑफ हर. ओके, यू हॅव टू मेक अवेअर दॅट पर्टिक्युलर वुमन, राईट? येस, ऍक्च्युली ॲज अ किड ना, ॲज अ किड, बट यू कॅन ऑल्सो गो, बट यू शुड कन्सल्ट विथ युअर पॅरेंट्स ऑर दोज हु आर समवॉट रिस्पॉन्सिबल. ओके, यू शुड गो विथ सम वन, ऑर इफ सम पोलीस मॅन इज मे बी ही इज युअर फ्रेंड ऑर एनिथिंग इन रिलेशन, ओके, यू शुड गो देअर. ओके, इफ वॉट एवर यू आर सीईंग इज राईट, देन दॅट पोलीस मॅन कॅन ऑल्सो कम, दे कॅन ऑल्सो सी, दे कॅन आस्क द वुमन दॅट इफ सच अ टाईप ऑफ थिंग्स आर हॅपनिंग विथ यू ऑर नॉट. ओके, सो लाईक वाईज दिस, राईट? ओके, सो आय होप युअर डाउट्स आर क्लिअर नाव, अँड स्टील इफ यू हॅव सम डाउट्स आय विल क्लिअर इट इन द नेक्स्ट लेक्चर, बिकॉज राईट नाव आय हॅव टू जॉईन इन अनदर लेक्चर. ओके, अँड आय होप टुडेज लेक्चर वॉज गुड इनफ to understand everything. Okay, so for today, bye, and tell me, how was the lecture? Did you understand anything? Okay, so goodbye and good night to everyone. Take care and be a good citizen.